नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे। नवरात्र आपण व्यवस्थित साजरी केली, आपण खूप साऱ्या रेसिपीज पाहिल्या गोड नैवेद्याच्या। आता आपल्याला येत लागले आहेत ते दिवाळीचे, आणि दिवाळीची तयारी करण्याआधी घराची साफसफाई करणं फार महत्वाचं असते, आणि महिलांना कुठून सुरुवात करायची हा मोठा प्रश्न पडलेला असतो। तर आज मी माझ्या घराची साफसफाई करणार आहे आणि तो व्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये असलेले नको असलेल्या वस्तू घरातून बाहेर काढून टाका। ज्या नको असलेल्या वस्तू आपण महिना महिनाभर घरामध्ये साठवून ठेवतो आणि मग त्याची अडगळ होते, तिथे धूळ साचते, घरामध्ये जागोजागी सुतेरे जमा होतात, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा योग्य नसतं। खरं तर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बघण्यापेक्षा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप वाईट असतं। तर त्यामुळे आपण ही अडगळ आणि साफसफाई आज करून बाहेर काढणार आहोत। सगळे सुतेरे वगैरे मी आता घरातले काढणार आहे। फॅन खूप खराब झालेले आहेत, फॅन सुद्धा मला चढून साफ करायचे आहेत। कामवाल्या ताई लॉकडाऊन असल्यामुळे, म्हणजे आता लॉकडाऊन तसं नाही आहे परंतु तरी पण यायला थोडंसं टाळाटाळ करतायत, त्यामुळे यावर्षीची सफाई महिलांना स्वतःलाच करायला लागणार आहे। त्यामुळे आता ह्या ही साफसफाईची जबाबदारी आपल्यावरच आहे। चला तर मग सुरुवात करूया साफसफाईला। www.youtube.com/arpanamhatre प्लीज सबस्क्राइब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन ऑफ ऑल माय न्यू व्हिडिओज। फ्रेंड्स, साफसफाईला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला एक प्रामुख्याने सांगेल की मास्क, गॉगल किंवा केसाला कपडा हे सर्व तुम्हाला जर लागत असेल तर अवश्य वापरा। मास्क तर मी वापरणारच आहे कारण धुळीची खूप एलर्जी होते आणि सर्दी, खोकला, नंतर डोळ्याची जळजळ असे आजार होतात। आणि ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळामध्ये डॉक्टरकडे जाणं सुद्धा रिस्की आहे, त्यामुळे आपण सर्व काळजी घेऊन ही साफसफाई करायची आहे। खास करून मी माझ्या मैत्रिणींना सांगेन की तुमच्या डोळ्यांची, तुमच्या केसांची, तुमच्या घशाची आणि नाकामधून काही संसर्ग होऊ नये, एलर्जी होऊ नये म्हणून मास्क वगैरे सर्व तुम्हाला जे जे गरजेचं आहे ते सगळं वापरा आणि मगच दिवाळीची साफसफाई करा। कारण आपल्याला साफसफाई केल्यानंतर अजून एक मोठी लढाई लढायची आहे, आपल्याला आपला फराळ करायचा आहे, फराळाचं सामान भरायचं आहे, त्याची पूर्वतयारी करायची आहे। ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 15 दिवसात करायच्या आहेत, त्यामुळे प्रत्येकीने आपल्या आरोग्याची काळजी पहिले घ्या। आता मी हा मास्क घालते आणि पहिले सर्व सुतेरे वगैरे काढून घेणार आहे। त्यासाठी मी हा झाडू वापरणार आहे। जर तुमच्याकडे व्हॅक्युम क्लिनर असेल तर व्हॅक्युम क्लिनर वापरा, म्हणजे तुमचं 50% काम हे हलकं होऊन जाईल आणि धुळीचा सुद्धा त्रास कमी होतो। त्याचबरोबर साफसफाई करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ब्रशेस सुद्धा वापरू शकता, जसे की हा ब्रश आहे। ह्याच्याने तुम्ही धूळ वगैरे व्यवस्थित सगळ्या बाजूची साफ करू शकता, फर्निचरवरची धूळ ह्याच्याने चांगली साफ होते। त्याचबरोबर तुमच्याकडे एखादा क्लिनिंगचा स्प्रे असेल तर तो तुम्ही वापरा चांगल्या क्वालिटीचा। त्याच्याबरोबर अशा प्रकारचे हातमोजे असतात, ह्याच्याने काचा आणि खिडक्या वगैरे चांगल्या क्लीन होतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डस्टर्स, महागाचे विकत आणण्यापेक्षा असे साधे डस्टर्स स्वच्छ धुतलेले तुम्ही वापरू शकता। हे रफ आहेत त्यामुळे धूळ चांगली पुसली जाते। त्याचबरोबर अशा स्क्रबरनी तुम्ही तेलाचे वगैरे डाग काढू शकता आणि ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता। ह्याचबरोबर हे अशा प्रकारचे मॉप मिळतात बाजारामध्ये, हे मॉप तुम्ही लादी वगैरे पुसण्यासाठी सहज वापरू शकता। जर कोणाला वाकायचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर अशा प्रकारच्या मॉपनी तुम्ही स्वच्छता अगदी व्यवस्थित करू शकता। फ्रेंड्स, साफसफाई करण्याआधी तुमच्या सर्व वस्तू आहेत त्या कव्हर करून घ्या, म्हणजे धूळ त्याच्यामध्ये उडणार नाही आणि आपल्याला साफ करायलाही त्रास होणार नाही। एखाद्या जुन्या कपड्यांनी किंवा चादरीने सर्व तुमच्या वस्तू कव्हर करून घ्या। काचा वगैरे साफ करण्यासाठी आपण हा असा स्प्रे वापरणार आहोत क्लिनिंगचा, आणि हे स्वच्छ पुसून घेणार आहोत कपड्याच्या साह्याने। कर्टन्स आपण काढलेले आहेत, हे आपण डिटर्जंटच्या पाण्यामध्ये 4-5 तास भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर स्वच्छ पाण्यात मिसळून सुकत घालायचे आहेत।
जर तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये घालणार असाल, जर साधे पडदे असतील तर तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये सुद्धा धुवू शकता, पण तसे जर डेलिकेट पडदे असतील तर ते वॉशिंग मशीन मध्ये खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो पाण्यामध्ये डिटर्जंट टाकून त्याच्यामध्ये धुवून घालून ठेवले तर ते स्वच्छ निघतात। नसेल आणि तुम्हाला स्लाइडिंगच्या खिडक्या असतील तुमच्याकडे आणि त्या तुम्हाला खाचा साफ करायची असतील तर तुम्ही अशा प्रकारे ब्रश यूज करू शकता। ह्या ब्रशनी जी ही ब्रशला खाच दिलेली आहे त्याच्यामध्ये धूळ कलेक्ट करता येते। ही बघा अशी इझिली धूळ निघते, काही त्याच्यामध्ये स्टफ असेल तो निघून जातो। देवाराजवळ जे तेलाचे डाग असतात ते आपण सोप मध्ये बुडवलेल्या स्क्रबरनी असे घासून घेणार आहोत आणि त्यानंतर कपड्याने पुसून ते क्लीन करणार आहोत। रफ कपडा घ्यायचा आहे म्हणजे ते डाग व्यवस्थित निघून जातात। फर्निचरच्या कोपऱ्यातील धूळ, खाचांमधील धूळ आपण झाडूच्या सहाय्याने किंवा व्हॅक्युम क्लीनरच्या सहाय्याने साफ करून घेणार आहोत। सफाई झाल्यानंतर मी हॉल साफ करून घेणार आहे आणि हॉल साफ करताना सगळ्यात पहिले मी सोफे क्लीन करून घेणार आहे, त्याच्यावरच्या गाद्या वगैरे काढून घेणार आहे आणि त्यानंतर हे जे खाचा आहेत सोफ्याच्या ह्या मी व्हॅक्युम क्लीनरच्या सहाय्याने स्वच्छ करून घेणार आहे। आणि एकदा सोफे स्वच्छ झाले की त्यानंतर मी चादरीच्या सहाय्याने सगळे कव्हर करणार आहे आणि नंतरच मी फॅन आणि इतर साफसफाई करून घेणार आहे। आता सोफे साफ झाल्यानंतर मी ते पुढे खेचून घेणार आहे आणि त्यानंतर मी मागची धूळ सुद्धा व्हॅक्युम क्लीनरच्या सहाय्याने साफ करून घेणार आहे। ते कोपऱ्यामध्ये आणि मागच्या बाजूला खूप धूळ असते ती सुद्धा आपण स्वच्छ करून घेणार आहोत। खोल्या आणि हॉल वगैरे साफसफाई झालेली आहे, आता मी थोडीशी जिन्याची साफसफाई करतो, त्यानंतर मी किचनची साफसफाई करणार आहे। सगळ्यात प्रथम मी किचनमधून नको असलेल्या वस्तू सगळ्या काढून टाकलेल्या आहेत, एका ठिकाणी गोळा केलेल्या आहेत ज्या मी कचऱ्यामध्ये उद्या देऊन टाकणार आहे। आपण नको असलेले बाटल्या डबे असेच गोळा करून ठेवतो, फुट्ट्याचे बॉक्स आणि त्याची आपल्या किचनमध्ये अडगळ होते ती पहिले प्रथम साफ केलेली आहे। आता आपण इथे किचन साफ करताना शेगडी साफ करून घेणार आहोत। शेगडी साफ करताना आपण अशा प्रकारे ब्रश वापरून शेगडीचा खालचा भाग आहे हा साफ करायचा आहे। आपण शेगडी नेहमीच साफ करतो परंतु खालचा भाग शक्यतो आपल्याकडून साफ केला जात नाही, तर अशा प्रकारे तो साफ करून घ्यायचा आहे आणि त्याच्याखाली काही अन्नाचे कण वगैरे साचले असतील ते काढून स्वच्छ करायचे आहेत म्हणजे झुरळ वगैरे होत नाही। त्याचबरोबर आपण अशा प्रकारे स्प्रे मारून एखाद्या स्पॉन्जच्या सहाय्याने क्लीन करायचं आहे, या जाळ्या वगैरे काढून आपण स्वच्छ साबणामध्ये धुवून घ्यायचे आहेत।
त्याचबरोबर किचनच्या कपाटांमध्ये असलेली आपली मौल्यवान अशी क्रॉकरी सांभाळून काढून घ्यायची आहे आणि अगदी सुरक्षितपणे ती घासून स्वच्छ करून पुन्हा जागेवर लावायची आहे. त्याचबरोबर मी मला वापरामध्ये लागणारी भांडी सर्व स्वच्छ करून घेतलेली आहेत. मसाल्याचे डबे, खाऊचे डबे, ट्रॉल्यांमधली भांडी ही सर्व स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि नको असलेली न लागणारी जी आपण महिनोने महिने भांडी वापरत नाहीत अशी भांडी मी आता उचलून ठेवलेली आहेत. त्यानंतर मी मोठे डबे फराळाचे सामान आणल्यानंतर ते भरून ठेवण्यासाठी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत. फ्रेंड्स, आता मी तुम्हाला दाखवलं मी सकाळपासून साफसफाई घराची पूर्ण केलेली आहे, म्हणजे माझी पूर्ण साफसफाई म्हणजे पाखडून झालेलं आहे. जळमट वगैरे मी काढली, कचरा काढला, जुनी भांडी जुनी वस्तू काढून टाकल्या, नको असलेल्या वस्तू मी वरती कोटमाळ्यावर टाकल्या आणि जे लागणारे डबे आहेत ते मी सगळे धुतलेले आहेत. आणि आता मी माझं किचन ऑर्गनाईज करणार आहे. उद्या सर्व पुसून घेतल्यानंतर मला पंखे वगैरे ओल्या कपड्याने पुसायचे आहेत. आता सर्व एकाच दिवशी होणार नाही आहे, तर उद्या आंघोळीच्या आधी मी उर्वरित काम करणार आहे. तसेच दिवाळीचं सामान भरल्यानंतर आपण दिवाळीचं फराळ आणि पूर्वतयारी करणार आहोत आणि ह्या सर्व पूर्वतयारीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा लवकरच भेटू, तोपर्यंत स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.